मैडम एवढंच मी विनंती करतोय, जे आमच्यासाठी जे राखीव जागा आहे ना त्यावर तुम्ही लक्ष द्या, बस एवढं। हे आज बेघर झालेले लोक आहेत, ते कुठे अजून जाणार सांगा ना। जे घर हवं तिथे भाड्याने राहण्याकडून घेतला गावकऱ्यांचा, आणि त्यानंतर मी तो नकाशा हा ओरिजिनल नकाशा जोडून त्याला मोजणीसाठी हा आज आहे। नकाशा कुठे आहे तो? ताई काय नाव तुमचं आणि काय मागणी आहे ऐकून? माझं नाव अनिता नायर, नामू कामरेंची मुलगी आहे मी। इथली निगड्याची मी रहिवाशी आहे। माझी एवढीच मागणी आहे की आमच्या वाडा वडिलांची जी जमीन आहे ती आम्हाला कायदेशीर आम्हाला मिळावी। याच्यावर दुसऱ्या कोणी हक्क नाही चालवायचा, आमचा हक्कच आम्ही चालवणार। त्याच्यासाठी आमची मागणी आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सकाळपासून इथे आंदोलन उभा बसलेलो आहोत। हा लढा कधीपर्यंत तुमचा सुरू राहील? जोसर आमची मागणी पूरी होत नाही तोपर्यंत, आमचा हक्क जोपर्यंत आम्हाला नाही मिळत तोपर्यंत। आई, आज आपण या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहे नेमकी आपली काय मागणी आहे, काय आपली समस्या आहे? आमची मागणी हीच आहे की आमची जागा जी हक्काची आहे ती आम्हाला मिळावा, त्याच्यासाठीच आम्ही इथं लढतोय। बाकी आम्हाला दुसरं काय नकोय, आणि आमच्या जागेवर दुसऱ्यांनी पण काहीतरी अधिकार मानले ते आम्हाला त्याच्याबद्दल पण चर्चा करायची आहे। काय जागा आहे? महारवाडा जागा? महारवाडा जागा, गावठणी जागा। त्या जागेवर पण दुसऱ्या लोकांनी घरं बांधलेली आहे, ती घरं पण आम्हाला नाही पाहिजे कारण ती जागा आमची आहे, ती हटवायची आहे। ताई काय नाव तुमचं आणि आज तुम्ही या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करताय, काय तुमची मागणी आहे नेमकी? माझं नाव कोमल केशव कांबळे। जे आज आम्ही त्या जागेविषयी इथं आज आम्ही प्रांत ऑफिसच्या समोर आंदोलन केलेलं आहे त्या जागेविषयी। ती जागा आम्हाला आमच्या मारुडा म्हणजे बौद्ध समाजाची आमची जी राखीव जागा आहे ती आम्हाला आमची जागा मिळावी, आणि जे अतिक्रम लोकांनी तिथे केलेलं आहे ते आम्हाला अतिक्रम हटलं पाहिजे ना, हटवायचं आहे। प्रशासनाकडे काय मागणी आहे? प्रशासनाकडे मागणी आहे एकच की आमची जी जागा आहे ती आम्हाला आमच्या ताब्यात मिळावी लवकरात लवकर, हीच विनंती आहे।